हे हनुका हो काही चांगली बघा मीठ समोर लावायला कुपीच्या पुढे लावायला एवढं लॅस का बारीक मीठ असतात का एवढं असतं उगच वजा लाटात न्यायला एवढा घ्यायचा केसा एवढा केसा दलिद्राला कशाला आणलाय रे माणूस बेकार आता तोडतो पाच मिनिटात कच समजलं काय तुम्ही सदाबी नाही नाही थाय माय तोडाला तोडा बारीक असतात लाकडं खाली वजन आता आता कशावर न्यायचं एवढं वजन आता काय माझं तोंड नाही सांगितलं असतं कशावर न्यायचंय ते कळलं आता घेताना मला त्या तिथला बी दे असलं येडे बाबडीचं आहे ती तोडून काय म्हणायचं आता आपल्या रानामध्ये कोप बनवायची लाकडं तोडायचं चालू आहे तर पण आता इळामशी आली जत्रा आली रानामध्ये मस्त पैकी सावली बसाय होती सावली करायची आता पाहुणे तिकडं आपलं तिकडच पुन्हा जत्राला लोक आलेले हरभऱ्याचा काटा काढतील फक्त पाला काढत होत ही ही ठुवायच्यात का पकडे ठुवायच्यात का नुसतं फक्त वरच्या अख्खं दिसत राहिलं पाहिजे माय काय राहत नाही ती मुहूर्त टणटणीचा अवघडा हान ग तू अरे ते चालू नाही किती नाना साळतील तिथं कुराडीनं धर ती तरी बरं आहे मी मुंबई करणे पुणे करणेन पुण्यामध्ये राहून लय शाळा शिकून दिवा लावला असतो तुला इकडं कोंबायला पाहिजे चांगलं झालं माहित नाही काय मला कोंबायला माझ्या हातात दे तू लय हाय मोठ बाबा चढतो वाघिने हाणून फिनून दारू केली आणि करू नको काढलं का नाही बघा आता काढल्यावर मी इंगच माहित नाही अजून सर नाग मामा तुमचा भरोसा नाही हाणता घे आता सगळे आता ती लाकडं मधले घ्यावी लागते तुम्ही चमकली बाई कोप बनवायची येळामश जवळ आले तुमच्या असल्या राड्या राड्यामध्ये राहून जायचं सगळं कार्यक्रम भूक लागली मरणाची मला एक तर हो माय करायचं वागल घाल डोळ्याला जाईल एका डोळ्यामध्ये काय आणशील आणतो राशील आमच्या काही खंबीर काम कमी अर्धन जास्त चुका समजा खायला खाऊ आणलाय एवढा खर्च करून डोळ्याचे ऑपरेशन करून लय लाख दोन लाखाचा आहे साधा खर्च केलाच का तेवढा पण होईना पण तेवढं तरी करायला कुणी आज झालं बाबा नाही पोर हकाल हकाल दे माय बापाला घरातून देखील तुम्ही बी हकाल तुम्ही काय करायला लागला तीच करायला तुम्ही काय करायला त्याला कोयचे लागते खसखस चल रेशे चल दाखवून बाजरीचं काम करतील काहीतरी पोटा पिटाचा कार्यक्रम काय चला आता वरकी रेषा पटकन किती वेळ असते का वडील की तुमचं धरतच आहे खरं गाव मामाचा काही नाही कामाचा बघा येते उग तिला सोयीस खर उग मन बी मग आता मला काय माहिती काय म्हणायचं ठेव ठेवू या आता बाहेर गावाला आल्यावर सगळंच असते माय एन्जॉय बी असते काम धंदा बी करावं लागते सगळंच करावं लागते का माय सिरियराला हालचाल राहावी सगळं मामाचा एक नाही कामाचा आता आलं मग तिला ठीक धरा मग डोळा गेला असता आता पाहाय तर ए माय डोळ्याला जपून बुडातो हा बुडातो शिकायचे असले काम कोण पुण्यामध्ये पिझ्झा बर्गर खायला कसं वाटते मॉल मध्ये पिझ्झा बर्गर आपली खरेदी फिनिक्स मॉल मध्ये असते गेल्यावर आम्ही जातो तुळशी बागेत तुम्हाला तुळशी बागेत परवडते बाय आयडी
बाईली हल्ला फिनिश मॉल मध्ये नेली वाला कुपाटी लावायची, ती इकडे घाल ती तिकडे घाल, आणि घेणं तर काही नको गजाव खायला देऊ नको, पाण्याची बाटली घेऊन तिकडे पाण्याची बाटली सुपर मीठ झाली आता हे किती भी माग सारखी माग सर असं मोकळं काढलं म्हणजे काय होतं पुढचं लाकूड काढा आपली जागा मोकळी म्हणजे ते पुण्याला बरं होतं का इथं आलंय हे असलं पुण्याला बरं होतं का सर्वांसाठी सांग कशामुळे टाळे वाजवल्यास बघा मंडळी खास आम्ही आता उन्हाळ्यासाठी बसण्यासाठी आईनाला आराम करण्यासाठी सगळ्या फॅमिलीला आराम करण्यासाठी आम्ही कोटा बनवायला आलो ती बी ओरिजिनल पान कांसाचा म्हणून ही मिडी तोडायला आलो आम्ही खास मिडी तोडायला हा आता बघा उन्हाळ्यामध्ये कसे आपले कोट्यामधले व्हिडिओ कोट्यामधले झणझणीत भाकरी बिकरी मटन रस्सा बिस्सा तळ्याच्या कडीला उगा असं उगा ताजं ताजं माळव ताजं ताजं मटन ताज्या ताज्या चुलीवरच्या आईच्या हातच्या भाकरी राहणार ती बी तळ्याच्या कडेला हरभऱ्याच्या रानामध्ये तळ्याच्या कडीला अजून ती बी या यात्रेला आलो कोणी तर या आमच्याकडे तिकडे भाकरी भाकरी खा एखादं वर पडायचं जरा चांगलं बांधित जाव तुम्हाला लय येत आहे लावली जाऊन टमकी बजाव करायला कोण ती मुंग सावणी घेऊन बोलतीस ग हो आता सर बोल तुला लय येत असल्याने सांगतीस मला उग जित्या पण हडळून होऊन लागायची नाहीत माझ्या माग लागन की लागन मला लय चांगलं बोलता म्हणून होय म्हण नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या राहण्यामध्ये आला तर आम्हाला खूप बनवायची एवढं सरपंच बोललंय आम्ही कोप करा तुम्हाला माहित नाही इथं बोलायला लागलं कोप करायचे आम्हाला चहा प्यायचे आम्हाला पावडर लावून आली लावलं लय पीक नाही काय काय नियोजन आता आता काय चहाला सामान आणलंय भाजी भाकरी आणल्या तेवढ्या मोठ्या डबा भरून चार ताळीचा जाऊन तिकडं थांबा किती कळत उद्या बरायचा मित्रांनो आता मस्त दिवस पावला उघड नंबर एक उघड आता पाण्यामध्ये सूर्य बुडायल्यासारखं वाटायला लागले आणि आता मस्त पाहिजे आम्ही घरी येऊन सगळे हो का सामान आणले हो का इकडे बघा हो का इथं हो का डब्बा हो काही चार ताळी डब्बा त्याच्या म्हणजे गंबर गाय आणली खायला गंबर गाई मी तर गेले गेले प्लेट वर भात घेतलं वरण घेतलं हो काही सगळं लाल मसाला चहा पत्ती बिस्किट दूध सगळं आणले आता मस्त पैकी आता उभं थंड वातावरणामध्ये आता उभं दिवस पावलायला उभं अशा काय म्हणतात गुलाबी थंडीमध्ये आता लाकडं पडत नाही चांगली गुलाबी थंडी निघत होती सरपंच तिकडं मस आहे की सरपंच बारका चुरा चारा लागत वाईक लागत